माय मराठी माय बोलीचं महा चॅनल केलेल्या कर्तृत्वामध्ये सामील होण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, म्हणून दोन्ही सुपुत्रांना कोटी कोटी धन्यवाद। तस तर माणूस गेल्यापासून प्रथम दिवसापासून 13 दिवसापर्यंत माणूस हा घराभोवती असतो। कोणी म्हणाल मग अगोदरच म्हणतात ना गरुड पुराणात सांगितलं माणूस लगेच जातो, पण ऐका गेल्यानंतर पुन्हा परत दशक्रिया विधी पर्यंत परत येत असतो असं पुराणात वर्णन आलेलं आहे। पुन्हा 13वा कर्म संपलं की मग मात्र वर्षभराचा प्रवास करतो आणि आजच्या दिवशी त्याचा मुक्काम धर्मनगरीमध्ये जाऊन पोहोचतो आणि इथून पुढे मग त्यांना जन्माला यावं लागतं। बरं, नाहीतर लगेच जन्म नसतो मेल्यामुळे। आपल्या इकडं 3र्या दिवशीच राग चाळतात आणि म्हणतात बघा बरं कुठल्या जन्माला गेला। इतक्या लवकर जर माणूस जन्माला जात असेल तर आपण काय ब्रह्मांड कमी केलंय का कशाच कर्माच बस। म्हणून आजच्या दिवशी हा एक विशेष महत्वाचा दिवस आहे। जे पाक्षिक श्राद्ध असतं, मासिक श्राद्ध असतं, तर याला वार्षिक श्राद्ध म्हणायचं। आणि आजच्या दिवशी या दोन्ही सुपुत्रांनी अन्नदान किंवा आज का खूप मोठा पर्व काळ आलेला आहे, कारण एकादशी सारखा पर्व काळ दुसरा कुठला नाही। नाथबाबांनी सांगितलं ना एकदा जीवनातला विशेष पर्व काळ असतो तो 15 दिवसामध्ये येणारा। तसं तर पर्व काळ खूप आहेत, पण 15 दिवसा एक एकादशी आणि कारेन करशी व्रतसार। सर्वांनी एकादशी आहे ना, मला एक नवल वाटले, पण आज माणसं कशी दूरच चालले तू फासळे सावकर सुद्धा पाठी बाजून बसला। नाही नाही तसं म्हणणं मी इथं बसण्याचं म्हणा लागलो नाही का हरकत नाही। तुमच्या म्हणा आपला टाइम होता किती बोला की 10 ते 12 नाही 10 ते 12 सांगायचं होतं मला, म्हणले सांगायचं वेगळं आहे करायचं वेगळं आहे। बरं 10 ते 12 हा टाइम सांगितला आणि 11 ते 1 होतं, थोडासा उशीर झाला, 11:15 आम्ही आलो, 15 मिनिटाचा उशीर झाला, कारण रस्त्याचा अंदाज लागला आणि सध्या तसंच झाले, रस्त्याचा अंदाज न लागायसारखे रस्ते झालेले आहेत म्हणून थोडा वेळ लागला। म्हणून पण टाइम आपला जो ठरलेला आहे किती 9 ते 12 विठाला विठाला। तुम्ही 9 ते 12 म्हणले बाबा अगोदरच 11:01 म्हणलं तर जवळ कोणी ना, 9 ते 12 म्हणले तर मग हळूहळू हळूहळू टाइम नियोजित वेळेप्रमाणे आपली सेवा समर्पित करू। सर्वांना कोटी कोटी धन्यवाद या कार्यक्रमासाठी आलेले हरिभक्त परायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक बालाजी महाराज मानका देवीकर यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद। तसेच पांडुरंग महाराज पिंपरीकर हे सुद्धा गायनाचार्य म्हणून आले त्यांनाही धन्यवाद। तसेच राहुल महाराज पिंपरीकर मृदंगास साथ देण्यासाठी आले त्यांना पण कोटी कोटी धन्यवाद। तसेच आपल्याच गावचे पितामह आर्गन वादक पेटी मास्टर सुधाकर मामा यांना पण धन्यवाद। तसेच आपले समस्त उजना भजनी मंडळ श्रोते मंडळ आलेले न आलेल्या सुद्धा कोटी कोटी धन्यवाद। सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय नियोजित वेळेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या पंढरीनाथ परमात्माच्या चरणावर आज आपलं हे कीर्तन रूपी पुष्प समर्पित करायचं आहे। एक महत्वाची गोष्ट आहे, आज ना पर्व काळ कशाला सांगू तुम्हाला, आज एकादशी पण आहे, आज सोमवार पण आहे आणि आज द्वादशी पण आहे। तुम्ही म्हणाल असं झालंच कसं, होतं कधी कधी होतं की नाही, असं झालंच कसं म्हणायचंच नाही, होतं कधी कधी। आज त्रिवेणी संगम आहे, आज सोमवारही आहे, आज एकादशी पण आहे आणि आज वसु बारस सुद्धा आहे। तुम्ही म्हणाल मग बारस गेली कुठे, उद्या नाही बारस, उद्या त्रयोदशी आहे, धनत्रयोदशी उद्या आहे आणि परवा तर डायरेक्ट मग चतुर्दशी दिवाळी नरक चतुर्थी एकाच दिवशी। यावर्षी देवाने सगळं गुंडाळून टाकलंय, सगळं देवाने विचार केला नेमका आता कोरोना काळ संपलेला आपण इथूनच सुरुवात करावा ऍडजस्टमेंट करायला, होय की नाही। बस म्हणून 3 दिवसाचा कार्यक्रम दिवाळीचा आहे, आज त्रिवेणी संगम आहे आणि म्हणून अशा पर्व काळावर ज्यांचं वर्ष श्राद्ध आलं त्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये केलेल्या कर्माची पावती म्हणायला हरकत नाही। मी आलो होतो एकदा गुरुजींना भेटायला, तेव्हा चांगले म्हणजे कथेला येतो ना, तिथे खूप चांगला असा स्वभाव आणि अगदी मनमिळा व्यक्तिमत्व होतं। पण असो कसं आहे, जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला जगातून निघून जायचं आहे, प्रत्येकाला या जगाचा निरोप घ्यायचा आहे, म्हणून निरोप घ्यायचा म्हणूनच माणसासारखं वागायचं आहे। आणि
महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज असा पर्वकाळ आणि मागच्या वेळेला एकादशी होती ना गेले त्यावेळेला एकादशी एकादशी आता आज अन्नदान दोन्ही केलं काय जय श्री कृष्ण बरं असं ते तुम्ही म्हणाला आताच तुम्ही म्हणले की द्वादशी पण आहे आणि एकादशी ज्यांना एकादशी त्यांना एकादशी बस असं द्या पण ऐका आज दोन पर्व काळ आहेत आणि तुकोबाराने सांगितलं हे दोन्ही पर्व काळ करायला पाहिजे नाही केलं तर कोण त्यांची गती होईल एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्याची गती होईल रे कोण त्याची गती होईल रे नो एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्याची गती होईल रे नो कोण त्याची गती होईल रे त्यांना धन्यवाद नाही त्यांना पण बस पण ऐका तुकोबारायचं प्रमाण सांगितलं मनाची भाषा नाही वापणार एकादशी सोमवार व्रत जे न करती कोण त्याची गती होईल बस म्हणून हा सुद्धा एक मोठा पर्व काळ आहे आणि या पर्व काळाचा फायदा आपण घ्यायला पाहिजे नेमकं त्यांचं जे पुण्यस्मरण ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे त्याच निमित्तानं आलेलं आहे म्हणून तसं पाहिलं तर माणूस ना जाताना काही सोबत नेतो का नाही नेत येताना काय सांगा की काहीच नाही ना काय आणलं नाही का आणले हो प्रत्येक माणसानं काहीतरी आणले काहीतरी घेऊन जाणार आहे माणूस तुम्ही म्हणाल अवघडच आहे आता तुम्हीच म्हणता आणले सुद्धा हो विठाला विठाला तुम्ही म्हणाल महाराज तुम्हीच म्हणता ना खाली हात आया है खाली हात जाएगा असं म्हणतो ना आपण पण एक गोष्ट लक्षात ठेवा माणसानं येताना पण आणलं आणि जाताना पण येणार आहे माणूस आणल्या काय आणलं माहितीये जन्मल्या बरोबर एक वस्तू आणली ती म्हणजे मृत्यू आणली का नाही सोबत आणली का नाही आणली मृत्यू ना मृत्यू नाही आणलंय जन्माला माणूस आला की मृत्यू आपण सोबतच आणला उपजेते नासे नासे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा जन्माला आलेल्या प्रत्येक माणसानं मृत्यू सोबत आणलाय आणि जाताना काय न्यायचे माहितीये जाताना सुद्धा एक असं वस्तू न्यायची आपल्याला की त्याच्यामुळेच आज जन्माला यावं लागतं आपण केलेलं कर्म बाकी काही नाही येणार नाही तुम्ही म्हणाल काय अंगठी सोनं पैसा हे नाही हो अजिबात नाही पण आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत केलेलं सत्कर्म अथवा वाईट कर्म दोन्ही मात्र कर्म सोबत येऊन जाणार आहे आणि मग ते कर्माच्या पावत्या आजपासून सुरू होतात फटाफट कुठल्या कुठल्या दुकानात गेले ते की नाही म्हणून आजच्या दिवशी एरझार संपवायची आहे नाहीतरी बघा अनेक प्रकारचे जन्म माणसाचे आहेत एका योनीमध्ये अनेक वेळेला जन्माला जावं लागतं पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अशी जन्म मृत्यूची जी काही एरझार आहे ती संपवण्यासाठी भगवान परमात्माला शरण गेलं पाहिजे तसं पाहिलं तर आजचा अभंग चार चरणाचा आहे बरं पण वारकरी संप्रदायातला सर्वांच्या पाठांतरातला उत्कृष्ट असा अभंग पाठ नाही असंही तर कोणी नाही प्रत्येकाच्या पाठांतरातला परिचयाचा अभंग आहे आणि तसं पाहिलं तर अनुभूतीचा सुद्धा अभंग आहे या अभंगाची सुरुवात सुरुवातीपासून केली तरी चालते मधून केली तरी आणि शेवटपासून केली तरी आपण शेतकरी आहेत की आपल्याकडे तीन पिकं असतात काही पिक वरून कापायची असतात कोणती ज्वारी वा वा काही काही मधून मका आणि काही काही भुईमुगाच्या शेंगा काय सांगायची गरज नाही सगळे ज्ञानी माणसं येतात की नाही हे तिन्ही प्रकारचं पीक आपल्याकडं असतं तसं वारकरी संप्रदायामध्ये तीन प्रकारचे अभंगात की काही सुरुवातीपासून सुरुवात काही मधून सुरुवात करायची काही शेवटपासून पण आजचा अभंग आहे मकेचं पीक कळालं ना
त्यांची सरळीर धार झाला सुफळ व्यापार. देवाने जन्माला घातलं ना माणसाला, पण ऐका, माणसाला जन्माला घातल्यानंतर माणसानं कर्म केल्यानंतरच येरजार संपता येते. पशु पक्षाला प्राण्याला येरजार संपिता येत नाही. का नाही? शास्त्रानं सांगितलं माणसात आणि पशुमध्ये 14 प्रकारचे फरक आहेत. माणसाला पशुपेक्षा 14 गोष्टी देवानं जास्त दिली आपल्याला, होय की नाही? पहिली गोष्ट आहे हात. माणसानं फक्त देवानं कोणाला दिले? माणसाला. माणसाला हात दिले म्हणूनच टाळी वाजवता येते, हात दिले म्हणूनच कर्म करता येतं, होय की नाही? म्हणून तर म्हटलेलं आहे ना, हात देवानं एक सत्कर्म करण्यासाठी केले आणि जे कर्म करायचंय ते हातानच आहे. करा अग्रे वस्ते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले तु गोविंदम प्रभाते कर दर्शनम. या हातानं कर्म केलंच लक्ष्मी मिळते, ज्ञान मिळतं, विद्या मिळते, पैसा मिळतो. म्हणून माणसाने हात, देवाने हात माणसाला दिले, प्राण्याला दिले नाही. दुसरी गोष्ट आहे, माणूसच हसतो बर, का कुत्र्याला हसता येतं का? ते फुकत भुंकत बघा आवाज यायला की. कुत्र्याला भुंकता येतं, कुत्र्याला खाता येतं, पण कुत्र्याला हसता येत, कुत्र्याला रडता सुद्धा येतं बरं. रडतं का नाही कुत्र्या? रडतं. कुत्र्यानं रडलं म्हणजे आपशकून म्हणतात माणसं, आहे की नाही? नक्की कुत्र कोणासाठी तरी. आणि खरं सांगू तुम्हाला, कुत्र रडतं ना त्यावेळेला 100% बोला की. तुम्हाला सांगू, दिव्य दृष्टीना म्हणजे यमराजाला आपण पाहण्याची दृष्टी देवानं कुत्र्याला एक दिलेली आहे, आणि जो माणूस मृत्यूमुखी पडला त्याला एक दिलेली आहे. ऐका, कुत्रे का रडतात? आरवतात, आपण त्याला आरवणे म्हणतो. पहा, तर कुत्र्याला एक यम दिसतो, आणि जो माणूस मृत्यूमुखी पडला काही क्षणामध्ये त्यांचा प्राण जाणार आहे अशा माणसाला एक यम दिसतो, बाकीच्यांना दिसत नाही. कुत्र्याला का दिसतो माहित? कुत्र्यानं बघून आलं अगोदर, ओळख आहे त्याला कुत्र्याला. आपण जर एखाद्या माणसाला पाहून आलो, कुठं भेट झाली असेल, नाही नाही मी माणसाला ओळखतो या का, भेट झाली आमच्या अगोदर, मग कुत्र्याची नियमाची भेट झाली कुठं? ऐका, कुत्र्याची नियमाची भेट यमपुरीत झालेली. धर्मराजा बरोबर गेला होता ना कुत्रा, पण ते नुसतं यम बघूनच परत आला, तेव्हापासून त्याला यमाचं ज्ञान आहे बर. बस म्हणून ऐका, माणूस हा प्राणी रडतात, हसता हसता येत नाही त्यांना. हसणं हे फक्त माणसाला दिलेले. बरं, का हसत नाही त्याचं कारण सांगू तुम्हाला. ऐका, तसं पाहिलं तर देवानं ना 4 खाणी तयार केल्या, लक्ष 84 योनी आणि 3 गुणी. कळालं? 84 योनी, 4 खाणी आणि 3 गुणी. 3 गुणी म्हणजे सत्व, रज आणि तम. आणि 4 प्रकारच्या खाणी, पहिली खाण आहे उद्भीज, दुसरी स्वेदज, तिसरी अंडज, आणि चौथी जारज. 4 प्रकारच्या खाणी आहेत. मग माणूसच का असतो बरं? याचं कारण आहे की देवानं ना, आता विज्ञानाकडे जर आपण गेलो ना, तर उद्भीज योनीमध्ये फक्त एक कोश दिलेले अन्नमय. फक्त हे जे झाड असतात ना, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. यांच्याकडे एक उद्भीज असा एक या योनीमध्ये अन्नमय असा कोश दिलेला आहे. त्यानंतर पुन्हा स्वेदज योनीमध्ये अन्नमय आणि प्राणमय, अन्न पण आहे आणि प्राणमय, 2 कोश दिलेले आहेत. तिसरी योनी आहे ज्याला आपण अंडज म्हणतो, याच्याकडे अन्नमय, प्राणमय, मनोमय. चौथी योनी आहे जारज, त्याच्यामध्ये अन्नमय, प्राणमय, विज्ञानमय, आणि याच्यामध्ये आपण जन्माला आलो. पण याच्याही पेक्षा देवाने माणसाला अजून एक गुण दिलेला आहे, आणि तो कोश म्हणजे आनंदमय. आनंद कोणाला साजरा करता येतो? पशुला, पक्षाला की माणसाला? माणसाला. दुःख हे आपल्याला साजरा करता येत, आनंद सुद्धा. म्हणून एक लक्षात ठेवा, आनंद फक्त माणसालाच घेता येतो, प्राण्याला घेता येत नाही बरं. म्हणून जन्माला जो माणूस आला ना, अहो दुःखी तर कोण नाही जगामध्ये. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोणी शरीरानं दुःखी आहे तर कोणी मनानं दुःखी आहे की नाही? कोणाचे गुडघे दुखतात म्हणून दुखी असं नाही म्हणत. कोणाचे गुडघे दुखतात म्हणून दुखी आहे, कोणाची पाठ दुखते म्हणून, अजून कोणाला आजार असेल शरीरानं दुखी आहेत. काही काही माणसं मनानं काय म्हणतात, लय टेन्शन यायला लागलो, ते मनानं दुखी माणसं आहेत. पण जगात
जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, जोगी दुखिया जंगम दुखिया दुखिया धन रंकारे। कोण नाही हो सुखी, बस प्रत्येक माणूस दुखी आहे, म्हणून माणसांना फक्त आनंद या जन्मात घेता येतो आणि आनंद घ्यायला पाहिजे बरं, लक्षात ठेवा। आणि आनंद रामकृष्ण रे होतो का, घ्यावा लागतो। आणि एक लक्षात ठेवा, एकदा आनंद घ्यायची सवय लागली माणसाला, माणूस पुन्हा दुखी होत। आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, सुगंध परी दरवळावा। आनंद सुगंधासारखा गेला पाहिजे। एक लक्षात ठेवा, आनंद भेटत नाही, आणि आनंद आहे का, आनंद आहे, सुख आहे, मग आनंद, आनंद नसला तरी आनंद मानावा लागतो। माणसं मानतात सुद्धा की एखाद्या मनात किती दुःख असू द्या, काय चाललंय आनंद आहे, म्हणताना सुद्धा आनंद दिसत नाही, काय चाललंय आनंद आहे आपला, बस पण आनंद घ्यायला लागतो आहे की नाही। आणि खरं सांगू तुम्हाला, जीवनामध्ये काही काही गोष्टी घ्याव्याच लागतात, भेटत नाही, कारण दुःख मागायची गरज नाही, दुःख आपोआप येतं, दुःखाचा विचारही करायची गरज नाही, आपोआप येतं। पण आनंद माणसाला प्राप्त करून घ्यावा लागतो, आनंद मानावा लागतो, कारण सुख दुःख आनंद या मनाच्याच कल्पना आहेत, मनानं ठरवलं आपण आनंदी आहेत, आनंदीच आहे। आणि आनंदी राहणारा माणूस जास्त दिवस जगतो जगत नाही असं नाही की नाही, बघा तुम्ही, आनंदी राहणारा माणूस, प्रसन्न राहणारा माणूस जास्त दिवस जगतो। आताच एक रोग निघाला नाही कुठला, अटॅक आहे की नाही, कशामुळं अति बर्डन, डोक्यावर बर्डन आहे की नाही, त्यानंतर टेन्शन, पुन्हा अजून जास्त चिंता, आणि हे जर आपण डोक्यातून बाजूला काढलं तर माणूस जास्त दिवस जगतो, शास्त्र सांगतंय। आणि हे आपल्याला भगवान परमात्माने माणसाला पाचवा कोश आनंदाचा दिलेला आहे, म्हणून माणसानं आनंदात राहावं। हे पाचवा कोश देवाने जनावरापेक्षा माणसाला चांगला दिलेला आहे, म्हणून तिसरा दुसरा गुण आहे पहा, अजून आहे का, बाकीचे सगळे प्राणी आहेत ना आडवे आहेत, माणूस उभा आहे, कुठेही माणूस उभा, उभा या शब्दाचा अर्थ आहे, उभा शब्दाचा अर्थ तत्परता आहे की नाही। माणूस म्हणतात ना, आज कोणत्या मतदारसंघातून, अहमदपूर मतदारसंघातून उभे आहेत, उभे म्हणजे तत्पर, ऐका ना, आणि ऐका, उभा टाकलेला माणूस जास्त काम करू शकतो, बसलेला का झोपलेला, बसलेला कमी, आणि त्यापेक्षा झोपलेला, इथं जर साप निघाला तर कोण उठेल अगोदर, एक बसलेला माणूस आहे, एक उभा आहे, आणि एक झोपलेला आहे, लवकर कोण मारेल साप, ऐका, तत्परता ही देवाने माणसाला दिलेली आहे की नाही। प्रत्येक कार्यामध्ये तत्पर राहणं, परमार्थिक असो, राजकीय असो,
प्रापंचिक असो सामाजिक असो आहे की नाही, प्रत्येक कार्यामध्ये तत्पर राहणे हा गुण देवाने माणसाला दिलेला आहे. बस म्हणून तर भगवान परमात्मा सुद्धा काय करतो माहितीये, भक्ताची वाट कशी पाहतो, बसून वाट पाहे बाबा वाट पाहे असतो तत्पर असतो. म्हणून माणसाला देवाने उभा केलेला आहे, तत्पर माणूस आहे. सुंदर ते ध्यान करकटावरी ठेवूनिया, अजून भावगीतामध्ये उभा कसा राहिला, उभा का राहतो, याच कारण आहे माणूस तत्पर असतो. म्हणून देवाने माणसाला उभं बनवलंय, बाकीच्या प्राण्याला आडवं बनवलंय. अजून एक बोल तर कोणाला येतं, माणसाला का जनावराला, माणसालाच. बोलायची बुद्धी देवाने माणसाला दिली. हा काही काही प्राणी बोलतात म्हणा, पण शिकविलं तेवढंच. पोपट बोलतो की या सगळ्या प्राण्यामध्ये बोलतो कोण, पोपट. बाकीच्याला बोलता येतं का? आणि पोपट सुद्धा किती बोलतो, जेवढं शिकवलं तेवढं, त्याच्यापेक्षा जास्त बोलतो. खरात पोपट पोपटाला शिकवलं काय? आज कोणता कार्यक्रम आहे? आज पाहुणे मंडळी येणार आहेत. किती दिवसानं शिकवलं माहिती, 2 महिन्यानं. सुस्वागतम सुस्वागतम, या बसा. राम राम. कुणाला शिकवलं? पोपटाला. पोपटानं आज पक्क पाठ केलं. आलेल्या माणसाचं स्वागत माणसाच्या आधी पोपटानंच करायचं. सुस्वागतम सुस्वागतम, या बसा. राम राम. एवढं केलं, पुढं 8-10 दिवस झाले, पुन्हा 15 दिवस झाले. एका महिन्याला काय झालं माहिती आहे, घरचं एक म्हातारी मेली पाटला, त्या पोपटाला काय देणं घेणं. सुस्वागतम, या बसा. राम राम. मालक म्हणला असं म्हणणं की बाबा म्हातारी मेली आमची, ते म्हणलं आधी शिकवायचं. तिथून पुढे अजून मग पुन्हा माणूस आला की घरात आमची म्हातारी मेली, राम राम म्हणायचं. आता किती दिवस जमले, सुत काय तोपर्यंत, या बसा सोडून दिलं. राम राम म्हणू नये, घरात आमची म्हातारी मेली. आता म्हातारीचा दशक्रिया झाला, म्हातारीची 13वी संपली, आणि म्हातारी पुरं वर्ष झालं तरी घरात आमची. मालकानं सांगितलं असं म्हणू नको की बाबा, आता मग आता काय म्हणू. त्यांनी सांगितलं आता पहिल्यासारखंच, या बसा. मला एकच सांगायचं, त्याला काय घडलंय माहित नाही, त्याला फक्त जेवढं शिकवलं तेवढं बोलता येतं. पण माणसाला देवानं अशी बुद्धी दिलेली आहे की माणसासारखं बोलता येतं. जसं आज माणसं म्हणतात ना, पुढचा कसला येऊ देव, आपण माणसासारखं बोलतोय की नाही. ही बोलणे प्रक्रिया माणसाला देवाने दिलेली आहे. पाचवा आहे का ज्ञान. ज्ञान सुद्धा बाकीच्या प्राण्यामध्ये बाकीच्या योनीमध्ये आहे, पण माणसासारखं नाही. आणि कहे ज्ञान नाही कोटे, आणि कहे ज्ञान नाही कोटे, आणि कहे
पड़े देवते बजाना घड़े देवते बजाना आन कहे नाना नाई कोटे आन कहे नाना नाई कोटे देवाचे भजना तुझे ही लाडे देवाचे भजना हो आणि कळे ज्ञान याच जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान या जन्मात भजन करता येतं या जन्मात कीर्तन ऐकता येतं या जन्मात कथा ऐकता येते वारी या जन्मात करता येते बाकीच्या जन्मात करता येतं का आता इथं माणसंच आले ना इथं कोण आलं सांगा की माणसंच आले हा नाही नाही तसं नाही मला म्हणायचंय हे ज्ञान माणसाला दिलं बाकीचे आता किती जरी बाजूला मशी चरत असले तर म्हणतील का चला कीर्तन ऐकायला नाही म्हणणार कुत्रे म्हणतील का मान जर कोणी म्हणणार नाही आणि हे ज्ञान नाही कुठे मग नाथ महाराजांनी सांगितलं प्राण्याला ज्ञान आहे की नाही आहे प्राण्याला ज्ञान आहे पण किती आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान मनुष्य देहीचे ज्ञान ते वेगळी नाही कळालं माणसाला ज्ञान आहे पण प्राण्यापेक्षा जास्त आहे तुमच्या म्हणणं प्राणी कमी ज्ञानी आहेत का अहो चोरी माणसं करतात आणि त्यांना पकडतो कोण किती ज्ञानी कुत्रा आहे तुम्हाला माहिती कोल्याला कमी ज्ञान असत ऐका कोल्हा कुत्रा लांडगा आता इकडे कोले कोई होते का नाही बंद झालं ना डुकर आल्यापासून कोल्याचा कार्यक्रमच बंद पडला नाहीतरी पहाटेच्या वेळेला कोला भुंकायचा ऐका कोला भुंकणे कुत्र आरवणे ह्या गोष्टींना सांकेतिक आहे त्याला शास्त्रामध्ये पुरावे आहेत बर कोल्याला भूत भविष्य वर्तमानाचं ज्ञान असत कळालं पुढे काय होत आहे माग काय झालं आता काय चालू आहे हे कोल्याला बुद्धिदेवाने दिलेली आहे आणि कुत्र्याला तर मग सांगितलं मी तुम्हाला कुत्र्याला यम ओळखू येतो बाकी कोणाला नाही दिसतो कुत्र्याला 100% ओळखायला येतो आणि कुत्र्यानं यम बघितला की कुत्रा हरवतं ते म्हणतं कोणाचा काटा काढायला चाललं की बाबा यम म्हणून रडत राहतं ते आणि ते जातं कोणाच्या घरापुढं माहिती आहे त्या परिसरातलं जाणाऱ्याच्या कुत्र्याला ज्ञान दिलं देवाने आणि कोल्यांना सुद्धा पुढं काय होणार आहे आवर्षण पडणार आहे दुष्काळ पडणार आहे किंवा अजून कुठलं संकट येणार आहे कोले सांगायचे असं पुराणात वर्णन आलेलं आहे कोलेही ज्ञानी आहेत हत्ती सुद्धा ज्ञानी आहेत पण त्यांना ज्ञान आहे एका विषयातलं असेल पण बाकी मात्र नाही की नाही हे आता याच जन्मी घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कुठे हे बाकीच्या योनीमध्ये नाही प्राण्याला करता येत नाही देवानं माणसालाच बुद्धी दिलेली आहे हे ज्ञान इथं माणसाला आहे त्यानंतर अजून आहे का लाज कोणाला वाटते माणसाला की प्राण्याला माणसालाच आहे प्राण्याला लाज वाटते का अजिबात नाही आता माणसानं म्हणा म्हणा तुम्हीच म्हणा मी कशाला म्हणू कुठे कुठे सोडली म्हणा ती ऐक ना तो विषय वेगळा आहे अजूनही बघा ना तुम्ही प्राण्यानं आपला हार अजूनही सोडला नाही सोडला का आहार त्यां ज्या आता आपला मगाशी विषय झाला ना आहार निद्रा ह्या गोष्टी प्राण्यानं अजूनही आपल्या नियमात बदल केला आहार निद्रा भय मैथून आहार प्राण्यानं अजूनही सोडला का आपला किती जरी उपाशी वाघ असला तरी गवत खातो बैल किती उपाशी असला तरी मांस खातो नाही खात आता आपलं सोडा आपले दोन्ही डाबे चालू आहेत व्हेज नॉन व्हेज ऐकिनी माणसाने मर्यादा सोडली पण प्राण्यानं मर्यादा नाही सोडली अजून आहार निद्रेची सुद्धा जनावर जास्त झोपतात का माणसं खरं सांगायचं आता बरेच नाही नाही जे नाही ते वेश वेगळं आहे बघा बरेच माणसं रात्रभर झोपतात आणि पुन्हा दिवसा जेवण झालं की अहो काही काही तर रात्रभरही झोपतात दिवसाही झोपतात आणि कीर्तनाला आल्यावर सुद्धा तिथं सुद्धा आपला हात बस ऐका एक माणूस तो उभा टाकल्यावर भजन करताना झोपलो होतो असं 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 खांबा होता असं उभा टाकलं उभा टाकलं मला भीती वाटली पडण म्हटलं त्याला पडत नाही महाराज आपला प्रॅक्टिस समजलो अरे बापरे
प्रॅक्टिस म्हणजे काय कीर्तना झोपतच काय म्हणले ते म्हणले कधी कधी होत असं विठाला 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 माणसानं म्हणजे आहार आपली आपण मर्यादा सोडली पण प्राण्यांना नाही सोडली निद्रेची नाही भय नाही ना मैथून सुद्धा आपण सोडलं प्राण्यांना नाही सोडलं म्हणून माणसालाच देवानं लाज दिले प्राण्याला नाही प्राणी कुठेही त्यांचं उरकून घेतात संडास आली की रस्त्यावरच लगवी आली की रस्त्यावर ते लाजतात का नाही पण माणसाला दिले देवानं ऐका प्राण्याला कपड्याची गरज नाही आता या काळात सध्या इथं आपल्या जवळ नाही पण दूर दूर मोठ्या सिटीमध्ये माणसाने सुद्धा मर्यादा सोडली बस आपण मी नाही म्हणत अपर्णा मयेकर असं तुम्ही नाव ऐकलं असं एक सामाजिक कार्यकर्ती महिला माऊली आहे तिच्याकडे प्रश्न टाकला होता असे का सामूहिक असे अत्याचार बलात्कार होतात तिनं सांगितलं मी माझ्या माता माऊल्यांना माझ्या भगिनींना थोडी विनंती करेल आपल्या अंगाचं प्रदर्शन आपण करायचं नाही आपण थोडी लाज बाळगा आपल्या रिवेळ येणार नाही मोठ्या सिटीमध्ये आपल्यासारख्या संस्कृत आपल्या माता माऊल्या डोक्यावरचं पदर खाली पडू देत नाही तो विषय वेगळा बरं पण एक दूरची सांगितली गोष्ट मग लाज माणसानं काही ठिकाणी सोडली पण लाज ही माणसाला देवानं दिलेली आहे प्राण्याला नाही म्हणून ती माणसानं पालन करायचे कधी कधी होतो माणूस मला हलकट एका देवळच एका माणसाला पाठवलं घरून कांदे घेऊन यायला आता एकच रुपया सुट्टा होता म्हणून सांगितलं पोहे करायची बायकून लवकर घेऊन या एकच कांदा आणायला गेला आणि कांदे मागवत तेवढ्याला पण त्यानं तीन कांदे आणले कसे आणले असतील बायको म्हणले कस काय ते म्हणला तीन कांदे आणले एका रुपयात ती म्हणली एवढे महाग झाले तरी आणले कसे आणले सांगा बरं तो म्हणला कसे आणले सांगू एकच रुपयाला कांदा सध्या आहे त्या एक रुपयाचा एक कांदा घेतला आणि मग दुसरे दोन कसे आणले तो म्हणला एक हळूच उचलून घेतला आता उचलून घेतल्यावर म्हणली त्यानं बघितलं कुणी बागवानांना बघितलं पण मी बघितलंच नाही मी आपला टाकला पिशवी चलत राहिलो ते म्हणलं ए यार काही लाज सोडली काय म्हणलं एक फेकून मारला मी ते पण पिशवीतच टाकला किती निर्लज्ज झालो मी म्हणून माणसानं लाज सोडली पण काही ठिकाणी बरं म्हणून लज्जा हा गुण माणसाला देवाने दिलेला आहे प्राण्याला नाही दिला ऐका स्मरण शक्ती कोणाला दिली माणसाला स्मरण करायची बुद्धी कोणाला दिली स्मरण या शब्दाचा अर्थ काय स्मरण इति स्मरण मरणाबरोबर आपल्या बरोबर जे येतं त्याला स्मरण म्हणायचं आता लक्षात ठेवा बरं आपल्या बरोबर मरणाबरोबर काय काय येतं मासुरेमा तुम्ही सहा नाही कराय ती तुम्ही म्हणाल तुम्हाला कशाला उभा केलंय तिथं विठाला 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 तुम्ही म्हणाल आता सांगितलं मरणाबरोबर काय नाही अजून विचारता का मरणाबरोबर काय येतं म्हणून मरणाबरोबर सुद्धा येतं आपण जन्मभर केलेला परमार्थ जन्मभर केलेलं स्मरण आहे की नाही भगवान परमात्माचं जितकं नाव घेईल जेवढी भक्ती आपल्याकडून घडली ना 100% अंतकाळाच्या वेळेला ती येतं आपल्या बरोबर येतं म्हणून असं सांगितलं तुकोबारायण माणसानं जन्माला आल्यानंतर एक नाव जरूर करायचं एकाचं स्मरण जरूर करायचं दर्याची नेम आहारणीसी धरी हाची नेम आहारणीसी जन्मनी आकुळी वाच स्मरे राम जन्मनी आकुळी वाच स्मरे राम राम धरी हाची नेम आहारीसी धरी हाची नेम आहारीसी धरी हाची नेम आहारीसी धरी हाची नेम रे जन्मनी आकुळ इरसेल संकट याचा चिंता नाही
जन्मुनिया कुळीवाचे स्मरे राम धरी हाची नेम जन्माला आल्यानंतर प्रभु रामाचं स्मरण करायचं आणि स्मरण करायची बुद्धी देवाने माणसाला दिलेली आहे. हृदयात आपलं तुम्ही म्हणाल आता हे दुसरं लावलं हृदयात हारी कधी साठवायचा जाऊ ना अगोदर कोण लायकीच आहे तिथं मग पुन्हा सांगू हृदयात हरी कोण साठवू शकतो. स्मरण हे देवानं माणसाला असं बुद्धी दिलेली आहे की फक्त माणूसच स्मरण करू शकतो. म्हणून ज्याला वाचा दिली ज्याला स्मरण शक्ती दिली देवाचे किती उपकार आहेत आपल्यावर सांगू तुम्हाला. स्मरण शक्ती जर आपली गेली तर आपली काय अवस्था होती माहिती आपल्याला काहीच कळत नाही त्याला आपण वेडा म्हणतो. मग तू काय चिंध्या असतो केस वाढवतो कुठेही बसतो काही बोलतो त्याच्या लक्षात सुद्धा राहत नाही. त्याच्यासाठी म्हणतो तुम्हाला मी पुढे सावलीला या पुढे या ना ऊन लागायला लागले या पुढे या या समोर इकडे भरपूर जागा आहे सावलीला या उठून इकडे विठाला विठाला आता चवून दिसायला कोळ दिसत बरं सरपंच पण असायला कडक असत चक्कर येते म्हणून काय चालू होत की आपलं हा वा कीर्तन का स्मरण स्मरण शक्ती चालू आहे आपली. देवाने एवढे उपकार केले आपल्यावर स्मरण जर गेली स्मृती जर गेली माणसाला खायचंही कळत नाही की नाही बोलायचं कळत नाही उठायचं कळत नाही बसायचं कळत नाही. देवाचे उपकार सांगू तुम्हाला आपल्या या मेंदूमध्ये 9999 तंतू आहेत मेंदूमध्ये. आता तेवढे जर तंतू असतील त्या मेंदू तर किती बारीक असेल. आता हे झाले 9999 तंतू पण एका तंतूमध्ये 1 कोटी स्मृती साठवून ठेवण्याची ताकद आहे. किती 1 कोटी. म्हणून बघा तुम्ही जेव्हा बाळाला कळतं ना लहान लेकराला किती दिवसापासून कळतं 4-5 वर्षापासून कळतच की शाळेत घातले कळतं 5 वर्षापासून आतापर्यंत रेगणार एक माणूस सांगतो. कुठं लिहून ठेवलं होतं नाही कुठं नेंद नोंद केली होती अजिबात नाही. पण एवढी स्मरणशक्ती परमात्माने आपल्याला दिलेली आहे 9999 तंतूमध्ये एका तंतूमध्ये 1 कोटी स्मृती साठून माणूस ठेवू शकतो आणि ही बुद्धी देवाने माणसाला दिली. एवढे उपकार आहेत त्या देवाचे म्हणून त्याचं स्मरण करायचं. विठाला विठाला अजून नाही का ही जी भूमी आहे ना ही आपण याला भोग भूमी म्हणतो. तुम्हाला माहिती असेल पदवी सुद्धा इथंच घेता येते. त्यानंतर याला पाप पुण्य भूमी सुद्धा म्हणायचंय. पाप आणि पुण्य फक्त माणूस इथं करू शकतो कुठं या पृथ्वी तलावर. स्वर्गात पाप नाही ना पुण्य नाही. म्हणून पाप जास्त झाल्यानंतर माणसाला ट्रॅक बदलतो माणूसच आहे पण जातो कोणीकडे माहितीये नरकापूर नरकासूर म्हणणार बरं मी. आता तुम्ही म्हणाल परवा नरकासूर येणारच आहे की चतुर्दशी हे नरकाला जायचं कोण हे पाप घेऊन जातो आणि इकडं स्वर्ग हा मार्ग माणसालाच. म्हणून ही पाप आणि पुण्याची भूमी आहे आणि इथं पुण्य करायचं आणि वर जायचं आणि तिथं गेल्यावर पुण्याची पावटी सरे सवे चिंद्रपणाची उट्टी उतरे येऊ लागती माघा रे मृत्यू लोका तुका मने जाती तुका मने जाती तुका